नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण इतिहासातील आठवं प्रकरण बघतोय, सविनय कायदेभंग चळवळ। आता या घटकामध्ये आपल्याला गोलमेज परिषदांची माहिती घ्यायची आहे। इतिहासामध्ये एकूण 3 गोलमेज परिषदा पार पडल्या। आता गोलमेज परिषद का घ्यावी लागली? ज्यावेळेस सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती। सविनय कायदेभंग चळवळीचं स्वरूप पूर्ण भारतभर व्यापक स्वरूपात सुरू होतं। मग तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जे होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारतातील घटनात्मक गोष्टींवरती चर्चा करावी भारतीय प्रतिनिधींसोबत याकरता गोलमेज परिषदांचं आयोजन केलं। 1930 ते 1932 या कालखंडामध्ये एकूण 3 गोलमेज परिषदा पार पडल्या। पहिली गोलमेज परिषद रॅमसे मॅकडोनाल्ड हे जे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान होते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिश प्रतिनिधी आणि भारतीय प्रतिनिधी हजर होते। भारतीय प्रतिनिधींमध्ये आपल्याला नावं सांगता येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिना इत्यादी प्रमुख नेत्यांचा त्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग होता। त्यांच्यासोबतच भारतातील तत्कालीन विविध राष्ट्रीय पक्षांचे नेते, भारतातील विविध संस्थानिकांचे प्रतिनिधी या गोलमेज परिषदेला उपस्थित होते। या गोलमेज परिषदामध्ये भारतातील घटनात्मक सर्व गोष्टींवरती चर्चा घडली। परंतु पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे झालेली ही सर्व चर्चा निष्फळ ठरली। का निष्फळ ठरली ती चर्चा? तर देशाची एक प्रातिनिधिक संस्था म्हणून राष्ट्रीय सभेकडे बघितलं जायचं आणि राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी तिथं हजर नव्हता, त्यामुळे ती पूर्ण चर्चा निष्फळ ठरली। परत दुसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली। दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभा सहभागी होईल या हेतूने ब्रिटिश पंतप्रधान यांनी तिथं आवाहन केलं की राष्ट्रीय सभेला त्यांनी आवाहन केलं की राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी या दुसऱ्या सभेमध्ये गोलमेज परिषदेच्या हजर राहायला हवे। आणि त्याकरता त्यावेळेस गांधीजी आणि अन्य जे नेते होते राष्ट्रीय सभेचे प्रमुख त्यांना या सभे गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेता यावा, त्यामुळे त्यांची तुरुंगातून त्यावेळेस सुटका करण्यात आली। यालाच आपण व्हाईसराय आयर्विन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला समझोता आणि यालाच गांधी आयर्विन करार असं इतिहासामध्ये म्हणून ओळखत असतो। आपण बघतोय की राष्ट्रीय सभेने ज्यावेळेस दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते सहभागी झाले, त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये चर्चा झाली, ब्रिटिशांनी राज्य घटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची त्यावेळेस राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना हमी दिली। त्याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना ज्यावेळेस अशा प्रकारची हमी मिळाली तर त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुद्धा मागे घेतली। आपण बघा, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित राहिलेले होते। राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांसोबतच भारतातील विविध राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्षाचे नेते, संस्थानिकांचे प्रतिनिधी हे सुद्धा तिथे उपस्थित होते। परंतु झालं असतं की दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये अल्पसंख्याकांविषयीचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नावरती तिथं उपस्थित जे प्रतिनिधी होते त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले। महात्मा गांधींनी त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये मतभेद मिटवण्यासाठी, त्यांच्यामध्ये मतैक्य निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले। सरते शेवटी ते प्रयत्न अयशस्वी ठरले। गांधीजी निराश होऊन परत भारतामध्ये आले आणि या दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर जो इतिहासामध्ये महत्वाचा पुणे करार म्हणून ओळखला जातो त्याची सुद्धा थोडक्यात माहिती घेऊ आपण। आता पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे नेते प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झालेले होते। दलितांसाठी जे प्रश्न त्यांनी तिथे मांडलेले होते, स्वतंत्र दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केलेली होती। मग दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधान जे होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला। जातीय निवाडानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तिथे जाहीर करण्यात आले। परंतु महात्मा गांधींना जातीय निवाडा मान्य नव्हता। त्यांची धारणा अशी होती की या जातीय निवाडानुसार हिंदू समाजाची विभागणी होईल
आणि हिंदू समाजाची विभागणी झालेली त्या तत्कालीन परिस्थितीनुसार महात्मा गांधींना ती मान्य नव्हती. या निवाड्याविरुद्ध त्याचा निषेध करण्यासाठी येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले. त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याजवळ गेले. सर्व नेत्यांनी त्यांना विनंती केली, आपल्या मागणीचा पुनर्विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करावा अशा प्रकारची विनंती त्यांना करण्यात आली. ती विनंती त्यांनी मान्य केली आणि 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये जो करार झाला त्या करारालाच पुणे करार म्हणून ओळखला जातो. या करारानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मागणी होती की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, ती मागणी मागे घेऊन स्वतंत्र मतदारसंघ न देता राखीव जागांची तरतूद या करारानुसार करण्यात आली. आता तिसरी गोलमेज परिषद बघू. तिसरी गोलमेज परिषद जी होती त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी बहिष्कार टाकलेला होता आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये पहिल्या गोलमेज परिषदासारखेच राष्ट्रीय सभेचे नेते उपस्थित नसल्यामुळे तिथे झालेली चर्चा सुद्धा निष्फळ ठरली आणि अशा प्रकारे इतिहासामध्ये तिघ गोलमेज परिषदा पार पडलेल्या आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.